आमच्या विभागाच्या सचिव आदरणीय मनीषाताई म्हैसकर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आता सर्वांची नावं घेत नाही, आमच्या सर्व मंडळाचे अध्यक्ष इथं उपस्थित आहेत, वेगवेगळे साहित्यिक उपस्थित आहेत, देश परदेशामधून जगातल्या विविध भागातून आलेले मराठी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याप्रमाणे आमच्या ज्या तिन्ही संस्था आहेत त्यांचे सन्माननीय सदस्य, वेगवेगळे साहित्यिक, साहित्यप्रेमी उपस्थित बंधुभगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज आपल्या मराठी विश्वसंमेलनाचा हा दुसरा दिवस आहे. हे विश्वसंमेलन घेण्यामागचा हेतू मी आपल्याला सांगितलेला आहे की जगभरामध्ये आपले जे मराठी बांधव राहतात त्यांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती याचं जतन जगभरामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळेच मराठी विश्व परिषदेचं आणि त्या प्लॅटफॉर्मची निर्मिती झाली. तरी मध्यंतरीच्या काळामध्ये हे कार्यक्रम मागे पडलेले होते आणि गेल्या वर्षीपासून आपण या पुन्हा एकदा त्याला जगासमोर आणण्याचा किंवा विशेषतः महाराष्ट्राचा आणि जगभर राहणाऱ्या मराठी माणसाचा दुवा पुन्हा एकदा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या वर्षी आयत्या वेळेला आपल्याला हा कार्यक्रम जाहीर झाला, त्याच काळामध्ये कोविडची दुसरी लाटसुद्धा आलेली होती, त्याच्यामुळे काही मर्यादा कार्यक्रमाला आलेल्या होत्या. यावर्षी आपल्याला थोडासा कार्यक्रमाचा वेळ हा पुढे ढकलावा लागलेला असला तरी पुढच्या वर्षीपासून ठराविक दिवशी मराठी विश्वसंमेलन होईल आणि शेवटच्या दिवशी आम्ही त्या तारखासुद्धा जाहीर करू, जेणेकरून आपल्याला आपलं जे शेड्यूल ठरवायचं असतं, कारण आपल्याला अनेक बंधनं असतात, विजा काढायचा असतो, त्याच्यानंतर तिकीटं बुक करायची असतात. मला कल्पना आहे की या खेपेला अनेक लोकांची येण्याची इच्छा होती, परंतु आम्हाला काही बजेटचे कन्स्ट्रेंटसुद्धा असतात, बजेटच्या काही संदर्भातल्या मर्यादा असतात, त्याच्यामुळे काही लोकांना शेवटच्या क्षणी आम्ही ह्याच्यामध्ये सहभागी करून घेऊ शकलो नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी मराठी संस्था आहेत, बृहन महाराष्ट्र मंडळ आहे, गरजा मराठी आहे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि विशेषतः राजसाहेबांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की साहेब, आपल्याकडे मराठी शाळा बंद पडत असताना ही लोकं मराठी शाळा जगभरामध्ये चालवतात, आपल्या मुलांना मराठी भाषा शिकवतात, मराठी संस्कृतीशी त्यांचं नातं कायम राहिलं पाहिजे याच्यासाठी हे प्रयत्न करत असतात आणि हे करत असताना त्यांना सर्टिफिकेशनची अडचण होते. त्याला पहिल्याच दिवशी आम्ही राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा शिक्षण विभाग आणि या ठिकाणी बृहन महाराष्ट्र मंडळ यांच्याबरोबर एक MOU केलेला आहे आणि या सर्व शाळांना अभ्यासक्रम आणि त्यांच्या परीक्षा या आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येतील, त्यांना त्याची सर्टिफिकेटसुद्धा देण्यात येतील, जेणेकरून त्यांच्या पुढच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना जे अतिरिक्त गुण प्राप्त व्हायला लागतात हे गुण त्यांना प्राप्त होऊ शकतील. अनेक जे नवीन उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये घेतो आहे त्याच्यामध्ये विशेषतः मराठी भवन, ज्याचं नुकतंच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, प्रेझेंटेशन बघितलेलं आहे, आणि तो जो एकंदरच प्रकल्प आहे हा जवळजवळ 249 कोटीचा भव्य असा हा प्रकल्प आहे. आणि मला विशेषतः या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की पूर्वी मराठी भाषा भवन हे छोट्याशा जागेमध्ये होणार होतं. मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर माझ्या शिक्षण विभागाची जागा मराठी भवनासाठी दिलीच, पण मला विशेषतः या ठिकाणी आभार मानायचे आहेत ते उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, ज्यांनी आपल्या विभागाची जागासुद्धा आमच्या मराठी विभागाला दिली
आणि अतिशय भव्य असं हे संकुल त्या ठिकाणी आता लवकरच होणार आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वीच्या सरकारने असा निर्णय घेतलेला होता की आमच्या सर्व ज्या संस्था आहेत ज्या मराठीवर संशोधन करतात, मराठीचं संवर्धन करतात, या नव्या मुंबईला एकाच ठिकाणी एका इमारतीमध्ये नेण्याच्या. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या सरकारने जो निर्णय घेतला त्याप्रमाणे मराठीची कुठलीही संस्था ही मुंबईच्या बाहेर जाणार नाही. मुंबईमध्ये असलेल्या इमारतीमध्ये ही सर्व मराठीच्या संस्था एकत्र राहतील. मराठी भाषेचं संवर्धन, महाराष्ट्राचं हित जपण्यामध्ये, मराठी भाषेचं हित जपण्यामध्ये त्या कार्य करतील. आणि त्याचबरोबर मराठी भाषा विभाग हा सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत राहील. अनेक साहित्यिक ज्याला मुंबई शहरामध्ये येतात त्याला कुठे राहायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आणि त्याच्यासाठी आमच्या नव्या मुंबईमध्ये जे आमचं उपकेंद्र आहे तिथं मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या सर्व साहित्यिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथं त्यांची छोटी संमेलनं करण्यासाठी ऑडिटोरियम, त्यांना चर्चा करण्यासाठी वेगवेगळे कक्ष, अशा सर्व तऱ्हेच्या सुविधा या साहित्यिकांसाठी निर्माण केलेल्या आहेत. काल मी आपल्याला सांगितलेलं होतं की जे आपलं साहित्य संमेलन असतं जो सर्वोच्च बिंदू असतो साहित्यामधला, त्याला पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50 लाख रुपये दरवर्षी देण्यात यायचे. गेल्या वर्षीपासून ही रक्कम आम्ही 2 कोटी रुपयावर नेलेली आहे. जसं आपण परदेशातून आलेली मंडळी ही मराठी भाषेचं संवर्धन करता, त्याचप्रमाणे मराठी साम्राज्य हे थेट दिल्लीपर्यंत गेलेलं होतं, तंजावरपासून दिल्लीपर्यंत. मग त्याच्यामध्ये बडोदा असून दे, इंदोर असून दे, ग्वाल्हेर असून दे, तंजावर असून दे, अनेक लोक वाराणसीमध्ये राहतात. ठिकठिकाणी राहणाऱ्या मराठी मंडळाने मराठी भाषा जपली, त्या ठिकाणी असलेल्या संस्थानिकांनी मराठी शाळा निर्माण